पासून नोकरीची पेन्शन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा या शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशा या शासकीय दाखले आपल्या हातात या सिरीजच्या भागामध्ये आज आपण NOC शस्त्र परवाना प्रमाणपत्र कसं काढायचं याविषयी माहिती पाहणार आहोत. तर असं NOC शस्त्र परवाना प्रमाणपत्र काढण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तर त्यातील कोणते महत्त्वाचे कागदपत्र आहेत? तर त्यातील पहिले महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचा वयाचा पुरावा असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही वोटर ID, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यांचा वापर करू शकता. दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचा पत्त्याचा पुरावा असणं हा आवश्यक आहे. तिसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे NOC शस्त्र परवान्यासाठी असणारा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्ही 5 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प असणंही बंधनकारक आहे. चौथे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचे रेशन कार्ड आहे किंवा निवडणूक कार्ड हेही यांची झेरॉक्स असणं बंधनकारक आहे. पाचवे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचं शारीरिक फिटनेस प्रमाणपत्र जे आहे सर्टिफिकेट हेही यासाठी बंधनकारक आहे. सहावे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचे रंगीत पासपोर्ट साईज असणारे फोटो हे बंधनकारक आहे. सातवे महत्त्वाचे कागदपत्र जर कोणते असतील तर ते म्हणजे नॉरी आणि शपथपत्र म्हणजेच नोटराईज आणि साक्षांकित शपथपत्र जे आहे हे यासाठी बंधनकारक आहे. पुढील आणि महत्त्वाचे कागदपत्र जर कोणते असतील तर ते म्हणजे तुमचे चारित्र्य प्रमाणपत्र. जे चारित्र्य प्रमाणपत्र जारी केलेले जे तुमचे जो दोन स्थानिक क्षेत्रातील जबाबदार व्यक्ती यांनी त्यावर स्वाक्षरी केलेले असणं हे चारित्र्य प्रमाणपत्र यासाठी बंधनकारक आहे. सर्व संबंधित कागदपत्र जमा केल्याच्या नंतर तुम्ही हे सर्व संबंधित कागदपत्र फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर तुम्ही ते आपल्या जवळच असणाऱ्या आपले सरकार केंद्र सेतू कार्यालयामध्ये तुम्ही हे प्रमाणपत्रासाठी अप्लाय करू शकता, फॉर्म भरू शकता. याने तुम्हाला लवकरात लवकर NOC शस्त्र परवाना प्रमाणपत्र मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, बहुसंख्य असे शासकीय दाखले काढताना सरळ साधे आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला कसे भेटतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूयात. पाहत राहा आपली सिरीज शासकीय दाखले आपल्या हातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी जमा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.